नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. बरेच दिवस झाले सापाचा व्हिडिओ नाही. भरपूर सबस्क्रायबर माझे मला फोन करत होते की व्हिडिओ टाकत चाला, पण तेच तेच सापाचे व्हिडिओ टाकायचे, त्यामुळे मी टाकत नव्हतो. तर आज माझ्याकडे स्मू स्नेक आहे, मराठीमध्ये गजरा साप. हा रिअर असल्यामुळे आणि खूप दुर्मिळ, खूप सुंदर गुळगुळीत साप असतो आणि बिनविषारी असतो. मी आत्तापर्यंत 5000 वर साप पकडले, पण प्रथमच मी हा साप रेस्क्यू करतोय. काल रात्री माझ्या कॉलनीच्या जवळ एक गायके म्हणून आहे, तुकाराम गायके, त्यांच्या पायरीजवळ दिसला. पाठीमागं कोरड जमीन आहे, तर हा कोरड जमीन जी असते, कोरड जंगल जिथं असतं, असे थोडे विटकरांचे ढिगारे अशा ठिकाणी हा जास्त आढळतो. जास्त म्हणजे दुर्मिळाचे अशा ठिकाणी आढळतो. आणि याची माहिती जी माहिती हा जो साप आहे, उन्हाळ्यामध्ये हा अंडी देतो, 5 ते 6 पर्यंत हा अंडी देत असतो. बघू शकता सुंदर असा साप, चिकना असतो, एकदम प्लेन गुळगुळीत तिची त्वचा असते. जून जुलै या महिन्यांमध्ये त्याची पिल्लं अंड्यातून बाहेर येतात, छोटे छोटे पिल्लं असतात. आणि खाद्य याचं जे असतं, पाली, साप सुरळी, छोटे उंदीर, असं याचं खाद्य. याची जी लांबी असते, हा साधारणपणे 2 फुटापर्यंत आढळतो. अधिकतम लांबी याची 3 फुटापर्यंत वाढतो. आणि याची माहिती रिअर असल्यामुळे, दुर्मिळ असल्यामुळे कमी उपलब्ध आहे याची माहिती. तर परत एक वेळेस तुम्ही जवळून बघा याला. जवळ बऱ्याच सर्पमित्रांची अडचण होते याला बघून, साप कोणचा आहे म्हणून. कारण रिअर असल्यामुळे कुणी याला धामांचं पिल्लू समजतं, सर्पमित्रांमध्ये देखील कुणी दिवडचं पिल्लू समजतं, वेरुळाचं. तर गफलत होते थोडी. तर आता आपण याला रिलीज करूया. इथं नाही, इथं गार्डन आहे, बाहेर जंगलात जाऊन जवळ जंगलामध्ये आपण याला रिलीज करूया. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संभाजीनगर.